नमस्कार मित्र हो, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात बाबत शासनाने मान्यता दिलेली आहे आणि याचा ह्या बजेटमध्ये तो अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आलेला आहे की महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर आपण त्याच्याविषयी त्याचं जी आर बघूया. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक MBV 2024 प्रक्रमांक 96 कार्यालय 2 नवीन प्रशासकीय इमारत 3rd मजला मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई. मित्रांनो याची प्रस्तावना बघूया आपण. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाप्रमाणे 50 पेक्षा जास्त तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 69.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलांना श्रम समभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्या ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंब आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. आता हा शासन निर्णय आपण बघूया जी आरमधला. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश बघूया मित्रांनो. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे आणि व तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा करणे. हा मित्रांनो हा जी आर आहे. आता त्यांची आपण योजनेचे स्वरूप बघूया. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाशी रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी आता कोण बघूया आपण. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला. आता योजनेच्या लाभार्थीची पात्रता बघूया आपण. पहिली पात्रता म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निर्धारित महिला आणि किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता त्यांची अपात्रता म्हणजे त्या ज्या पात्र महिला राहणार नाही त्याच्याविषयी बघूया आपण. ज्यांच्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला याच्यासाठी पात्र नसणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे कुटुंबातला एखादा कर वगैरे शासनाला भरत असेल तर तो बी याच्यापासून लाभ घेऊ शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांच्याकडेसुद्धा त्यांनासुद्धा हा योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांनाही हा लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेच्या
पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यरत करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही योजना या योजनेमध्ये प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि ही गोरगरिबासाठी व आर्थिक असक्षम महिलांसाठी ही योजना लागू केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आता सध्या नुकतीच चालू झालेली आहे आणि 15 तारखे आता आजपासून फॉर्म चालू झालेले आहे, तर 15 तारखेपर्यंत 15 जुलैच्या तारखेपर्यंत आपल्याला त्याच्या प्रोसिजर ऑनलाईन करणे महत्त्वाचे असणार आहे. मित्रांनो, अशाच नवीन नवीन योजनेसाठी कृष्णा व्हेट अँड ॲग्रो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा.